आयुक्तांना परत पाठवण्याचा सदस्य प्रस्ताव मागे घेऊन उपमहापौर राजेश काळे यांनी आपली तलवार मॅन केल्याचं दिसून आलं. उपमहापौर राजेश काळे आणि नगरसेवक अविनाश बोंबड्याल यांनी 20 मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी आयुक्तांना शासनाकडे परत पाठवा असा सदस्य प्रस्ताव दाखल केला होता. यावर सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी शिस्तभंगाची नोटीस बजावली होती. या नोटीशीला उत्तरादाखल उपमहापौर राजेश काळे यांनी आपला सदस्य प्रस्ताव माघारी घेत असल्याचं पत्र सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांच्याकडे सादर केलं. या पुढील काळात उपमहापौर राजेश काळे हे प्रशासकीय बाजूनं ठामपणे उभे राहतील अशी अपेक्षा सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी व्यक्त केली. अशा आणीबाणीच्या प्रसंगी उपमहापौर राजेश काळे आणि नगरसेवक अविनाश बोंबडे यांनी 20 मे होणाऱ्या सर्वसाधारण सभेकरिता आयुक्तांना प्रशासनाकडे परत पाठवा अशा आशयाचे सभासद प्रस्ताव नगर सचिव यांच्याकडे दाखल केला. त्यानंतरनं भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी आणि मी सभागृह नेता या नात्याने राजेश काळे यांच्याशी चर्चा करून त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली होती. त्या नोटीशीशी उत्तर दाखल राजेश काळे यांनी आपला सभासद प्रस्ताव माघारी घेत असल्याचे पत्र नगर सचिव यांच्याकडे सादर केले आणि त्यांनी नगर सचिव यांनी तो सभासद प्रस्ताव वगळण्यात येत आहे असं त्या ठिकाणी नमूद करून ठेवण्यात आलेलं आहे. येत्या बोर्ड जर झाली तर त्या ठिकाणी तो विषय वगळून पुढील विषय वाचण्यात येईल.